हॅलो आणि नमस्कार मित्रांनो, मी आहे श्रीकांत सुपेकर आणि स्वागत आहे आपल्या सगळ्यांचे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सी एस आर मूवीज, म्हणजेच कांट स्टॉप रिव्ह्यूइंग मूवीज. तर माझ्या माहितीप्रमाणे आज जवळपास 4 मूवीज रिलीज झाल्या आहेत. एक क्रूज, दुसरा मल्याळम भाषेतील अडू जीवितम किंवा द गुड लाईफ, आणि तिसरा हॉलिवूडचा गॉडझिला अँड कॉंग द न्यू एम्पायर, आणि चौथा आहे आपला मराठी मूवी. तर आज मी बाकी सगळे चित्रपट दुर्लक्षित करून आपला मराठी चित्रपट आदित्य इंगळे दिग्दर्शित सस्पेन्स कॉमेडी अलीबाबा आणि 40 चोर हा चित्रपट बघितला. तर मित्रांनो, तुम्हाला पण मूवीज बघायला किंवा त्यातल्या त्यात मराठी मूवीज बघायला आवडत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा, कारण आपण मराठी भाषिकच आपल्या मराठी चित्रपटांना चालना देऊ शकतो, जी कुठेतरी हिंदी, साऊथ किंवा हॉलिवूड चित्रपटांच्या तुलनेत कमी पडते. तर मित्रांनो, लेट्स गेट बॅक टू द मूवीज. तर अलीबाबा आणि 40 चोर हा मूवी दिग्दर्शित केला आहे आदित्य इंगळे यांनी. हा मूवी एका गाजलेल्या विवेक बेळे लिखित नाटकावर आधारित आहे, ज्याचं नावही अलीबाबा आणि 40 चोर हेच होत. मुख्य नाटकातील एकच अभिनेता या चित्रपटात दिसतो, तो म्हणजे आनंद इंगळे. पण त्याच्या व्यतिरिक्त बाकी सर्व कलाकार हे नवे आहेत. नवे म्हणजे चित्रपट सृष्टीत नवे नाही, तर या नाटकात ज्यांनी काम केलं होतं ते म्हणून या चित्रपटात नवे नसे. तर चित्रपटाची कथा आहे 40 मधील 7 मित्रांची आणि त्यांच्या आयुष्यातील मिड लाईफ रिलेशनशिप क्रायसिसची, ज्यामध्ये 3 कपल्स आहेत म्हणजेच नवरा बायको आणि एक सिंगल जो आहे उमेश कामत. तर स्टोरी अशी आहे की ही 7 जण एकमेकांचे 20 वर्षापासूनचे जुने मित्र आहेत आणि हे 7ही जण विकेंडला त्यांच्यापैकीच कुणा एका मित्राच्या फार्म हाऊसला निवांत वेळ घालवण्यासाठी किंवा पार्टी करण्यासाठी जमत असतात. तर अशाच एका पार्टीमध्ये एकदा लाईट जाते आणि त्याचा फायदा घेऊन कुणीतरी कुणाची कीस घेतं किंवा घेतो आणि मग त्या पाठोपाठ त्या व्यक्तीला कानाखाली मारण्याचा आवाजही येतो आणि हे सगळं घडतं अंधारामध्ये. तर कुणी कुणाला किस केलं आणि कुणी कुणाला कानाखाली मारली या प्रसंगाचा उलगडा करण्यासाठी त्यांच्यामधीलच एक जण अननोन अकाउंट वरून एक ब्लॉग ओपन करतो आणि ग्रुपमधील सगळ्यांना त्यात ऍड करून जे कुणी यात इन्वॉल्व्ह होतं त्यांनी त्याची कबुली 8 दिवसांच्या आत द्यावी, नाहीतर 8व्या दिवशी मीच सगळ्यांचा उलगडा करेन हे सगळ्यांना सांगतो. तर या 8 दिवसांमध्ये नक्की काय काय होतं, प्रत्येक जण कसा एकमेकांवर संशय घेतो आणि इतके जुने मित्र असूनही जेव्हा मॅरिटल लाईफचा प्रश्न येतो तेव्हा मित्रावरही विश्वास राहत नाही हे प्रत्येकाच्या वागण्यातून ठळकपणे दिसतं. आणि त्याचबरोबर प्रत्येकाची आपापली सिक्रेट्सही या सगळ्या गोंधळात एकमेकांसमोर येतात. आणि गंमत अशी असते की या 7ही जणांपैकी प्रत्येक जण आपापल्या जोडीदारा व्यतिरिक्त दुसऱ्यांच्या पार्टनर्सचे चांगले मित्र असतात, जे त्यांनी एकमेकांपासून लपवून ठेवलेलं असतं आणि त्यामधून जो गोंधळ आणि गैरसमज निर्माण होतो आणि शेवटी हे सगळं कुणी केलंय याचा उलगडा होतो, अशी एकंदरीत या चित्रपटाची कथा आहे. तर आता वळूयात चित्रपटाची स्टारकास्ट आणि त्यांच्या अभिनयाकडे. चित्रपटाची कास्टिंग खूपच जबरदस्त आहे. यातील सगळेच कलाकार हे मराठी चित्रपट सृष्टीतील एस्टॅब्लिश ऍक्टर्स आहेत, ज्यांची चांगलीच फॅन फॉलोईंग आहे. सुबोध भावे यांनी पराग नावाच्या आयटी प्रोफेशनलची भूमिका साकारली आहे, जो संशय आहे आणि आपली पत्नीला आणि आपल्या पत्नीला पुरुष मित्र का असावेत असा त्याचा प्रश्न असतो आणि त्या मित्राविषयी त्याला मत्सरही असतो, पण तो स्वतः मात्र एक्स्ट्रा मॅरिटला फेअर करायला तयार असतो आणि त्यांनी या पात्राला पुरेपूर न्याय दिला आहे. सुबोधच्या पत्नीच्या म्हणजेच आदितीच्या भूमिकेत आहेत श्रुती मराठे आणि त्यांनी सुद्धा खूप सुरेख अभिनय केला आहे, त्यांचा स्क्रीन प्रेझेन्स खूप सुंदर आहे. अतुल परसुळे यांनी डॉक्टरची भूमिका साकारली आहे, जे ग्रुपमध्ये जास्त कुणाच्या आधारमधात न पडता आपल्या मैत्रीवर फोकस करतात आणि त्यांच्या पत्नीच्या भूमिकेत आहेत मुक्ता बर्वे ॲज सुमित्रा, ज्यांना त्यांच्या पतीच्या उलट गॉसिपिंग करायला जास्त आवडतं. आणि अभिषेक म्हणजेच उमेश कामत याच्या मते तिच्या हृदयातही मेंदू आहे असं तो सुमित्राला डिस्क्राईब करतो. काही सीन्समध्ये मुक्ता बर्वे विनाकारण हसते असं जाणवतं, पण त्या व्यतिरिक्त बाकी सगळं त्यांनी छान केलंय. आनंद इंगळे यांनी वरून या फिजिक्स प्रोफेसरची भूमिका साकारली आहे, ज्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये फिजिक्सच्या थेरीज घालायला आवडतं आणि या प्रसंगाचा उलगडा करण्यासाठी देखील ते फिजिक्सच्या थेरीजचा उपयोग करतात आणि यामुळे त्यांचं पात्र विनोदी होतं. त्यांचे लॉजिक्स आपल्याला नक्कीच हसायला लावतात. आणि त्यांच्या पत्नीच्या भूमिकेत आहेत मधुरा वेलणकर साटम, त्यांनी या भूमिकेत शलाकाची व्यक्तिरेखा साकारली आहे, जी या सगळ्यामध्ये थोडीशी समजूतदार असते पण त्यांच्या भूमिकेला देखील थोडंसं कॉम्प्लेक्स असं लिहिलं गेलंय आणि त्यांनी या भूमिकेला फार उत्तमरित्या न्याय दिलेला आहे. अँड लास्टली उमेश कामत, उमेशने अभिषेक नावाच्या एका फिट अँड हँडसम सिंगल पुरुषाची भूमिका साकारली आहे, जो की एक इंटेरियर डिझायनर आहे.
आणि त्याच्याबद्दल ग्रुपमध्ये प्रत्येक पुरुष इनसिक्युअर असतो, कारण एकतर तो सिंगल आहे आणि दुसरं म्हणजे तो देखणा आहे. आणि उमेशने ही भूमिका फार व्यवस्थित आणि सुंदररित्या हाताळली आहे. तर एकंदरीत पाहायचं झाल्यास चित्रपटात सगळ्याच कलाकारांनी त्यांच्या लौकिकाप्रमाणेच उत्तम अभिनय केला आहे. सो नाऊ लेट्स गेट टू द कन्क्लुजन. चित्रपट नितीन वैद्य प्रोडक्शन्सच्या बॅनरखाली नितीन वैद्य, वैशाली लोंढे, निखिल वराडकर आणि संदीप देशपांडे यांनी प्रोड्यूस केला आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे आदित्य इंगळे आणि चित्रपटाचे लेखक आहेत विवेक बेळे. चित्रपटाचं दिग्दर्शन आणि लेखन दोन्ही खूप उत्तम झालं आहे. मूवीच्या क्लायमॅक्स पर्यंत कोण या सगळ्या गोष्टींना जबाबदार आहे याचा उलगडा होत नाही आणि यात नक्कीच लेखक आणि दिग्दर्शक दोघांनाही सस्पेन्स ठेवण्यात यश आलं आहे. तर मला मूवीला जाण्यापूर्वी सिनेमाच्या कथानकाविषयी काहीच कल्पना नव्हती. मी फक्त चित्रपटाच्या स्टारकास्टमुळे चित्रपट बघायला गेलो होतो आणि म्हणून माझ्या अपेक्षाही या चित्रपटाकडून खूप जास्त होत्या. पण मूवीचं कथानक मी अपेक्षा केली होती त्यापेक्षा खूपच वेगळं होतं. एक किसच्या सस्पेन्स भोवतीच सिनेमा पूर्ण वेळ फिरत असतो आणि त्यामुळे जे लपून छपून एकमेकांविषयी गॉसिप होतं तेच पूर्ण चित्रपटभर आपल्याला बघायला मिळतं. चित्रपट चाळीशीतील स्त्री पुरुषांच्या मनातील भावनिक द्वंद्व, करिअर सेट करताना मागे पडलेल्या भावना आणि एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरवर कॉमेडीमधून भाष्य करतं, ज्याबाबत आपण रिलेट करतो पण उघडपणे बोलत नाही. चित्रपटातील काही डायलॉग्सही असे आहेत की जे बहुतेक जण आपल्या लाईफमध्ये रिलेट करेल. सो दिस इज अ सस्पेन्स कॉमेडी विच रिव्हॉल्व्स अराउंड द सस्पेन्स ऑफ अ किस टिल द एंड. आणि त्याचबरोबर चित्रपटातील काही डायलॉग्सही खूपच डबल मिनिंग किंवा फक्त अडल्टसाठीच आहेत असे आहेत, त्यामुळे हा मूव्ही सहपरिवार किंवा लहान मुलांसोबत पाहण्यालायक राहत नाही. आणि चित्रपट नाटकावर आधारित असल्याने ज्यांनी कुणी हे नाटक बघितलं असेल किंवा नाटकाची स्टोरी माहीत असेल त्यांच्यासाठी मूवीचा सस्पेन्सच यूएसपी असल्याने खूप काही नवीन पाहण्यासारखं उरत नाही. बाकी ओव्हरऑल चित्रपट तुमचं नक्कीच मनोरंजन करेल. चित्रपटात कॉमेडी आहे, गॉसिप आहे, गोंधळ आहे. सो ज्या कुणाला बिग बॉस मध्ये दाखवलं जातं तसं गॉसिप ऐकायला किंवा बघायला आवडतं त्यांना तर नक्कीच हा चित्रपट आवडेल. आणि जे स्त्री पुरुष 40 मध्ये किंवा त्याच्या आसपास आहेत त्यांनाही हा चित्रपट रिलेटेबल वाटू शकतो किंवा वाटू शकणार नाही, इट्स सब्जेक्टेबल. आणि ऍट द एंड चित्रपट पाहताना मला एक सुचलं की चित्रपटाचं शीर्षक जे आहे अलीबाबा आणि 40 चोर, त्यामध्ये चित्रपटाच्या शीर्षकामध्ये अलीबाबाचा कुठेही संदर्भ नाहीये. चित्रपटातील सगळ्याच व्यक्तिरेखा या 40 आहेत म्हणून हे असं शीर्षक दिलंय असं दिसतं. पण जर उमेश कामत किंवा कुठल्याही एका पुरुष व्यक्तिरेखेचं नाव जर अली ठेवलं असतं तर मात्र हे टायटल अजूनही योग्य वाटलं असतं. And that's it from my guys. Review आवडला असल्यास व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा. आणि कुठे सुधारणेला वाव जर असेल तर कमेंट्समध्ये तेही सांगा. आणि बॉलिवूड, हॉलिवूड किंवा साऊथचे चित्रपट जसे तुम्ही थिएटरमध्ये जाऊन बघता किंवा सेलिब्रेट करता तसेच मराठी चित्रपटही थिएटरमध्ये जाऊन बघा आणि सेलिब्रेट करा. मराठी चित्रपट घरी टीव्हीवर किंवा ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर येण्याची वाट बघू नका. आर मराठी मूवीज नीड आर लव्ह अँड सपोर्ट, कारण आपण नाही तर कोण करणार. सो थँक्यू सो मच गाईज अँड टेक केअर. बाय.